काळंबोळी धरणातून दूधगंगा नदीत 1800 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग. पाऊस थांबल्याने दूधगंगा वेदगंगा नदीची पाणी पातळी कमी झाली आहे. तसेच काळंबोळी धरणात पावसाच्या पाण्याची आवक कमी झाल्याने धरणातून होणारा 4800 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग कमी करून काळंबोळी धरणातून वीज निर्मिती केंद्रातून फक्त 1800 एवढेच क्युसेक्स व पावसाचे 31504 पाण्याचा विसर्ग दूधगंगा नदीपात्रात सुरू करण्यात आला आहे. काळंबोळी धरण परिसरात पावसाचे प्रमाण कमी होऊन 15 मिलीमीटर इतका पाऊस झाला आहे. हे धरण 85% भरले असून 20 TMC पाणीसाठा झाला आहे. दूधगंगा नदीची पाणी पातळी सदलगा विभागांतर 536.260 मिलीमीटर आहे. दूधगंगा नदीत 31504 क्युसेक्स पाणी आल्याने पुराची पाणी पातळी स्थिर राहिली आहे. पटगाव धरणात 3.40 TMC पाणीसाठा झाल्याने धरण 91.83% भरले आहे. या धरण परिसरात 40 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. पावसाने थोडी विश्रांती दिल्याने दूधगंगा नदी काठावरील नागरिकांना थोडा दिलासा मिळाला आहे. पाऊस पडल्यास कोणत्याही क्षणी काळंबोळी धरणातून पाण्याचा विसर्ग होऊ शकतो.